सर्वांभोवती भगवत दर्शन सत्तावीस ऑक्टोबर अठराशे शहाण्णव रोजी लंडन इथे दिलेलं व्याख्यान आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे मानव अनादिकाळापासून ती दूर करण्याची त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघ जीवन नव्हे खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे त्याच्या मागे त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे त्या अनंत जीवनाला त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात काही अल्ला म्हणतात काही जिहोआ म्हणतात काही जो म्हणतात तर काही त्याला आणखीच निराळ नाव देतात वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला तो डास मारण्याच्या इराद्यानी त्या माणसाच्या एका मित्रानं हो, त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं ला आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही पण यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे ते म्हणतात हे जग काहीच नाही या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे मुश्किल आहे ती इथेच हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो असा कसा हा उपाय याला उपाय कसं म्हणता येईल मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे फक्त तो नीट समजून घ्यायला हवा पुष्कळदा तो चुकीने समजला जातो कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे प्रगती शक्य आहे पण ज्याला नुसता मेंदूच आहे हृदय मुळीच नाही तो शुष्कतेच्या शापानी मरतो पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच आरिष्ट ओढवतात कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे त्यांचा संयोग हवा आहे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे हे जग अनंत नाही काय जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होवत जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात भावनांनी वाहून जातात या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर हो आहे आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही जगाचा त्याग करा सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय हेच जर आम्ही टाकून दिलं मग काय उरलं पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीने बघायचं आहे खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं ज्या स्वरूपाचं जाणवतं ज्या स्वरूपाचं भासतं जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे वेदांताची शिकवण ही अशी आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच ते वस्तुतः हा, स्वरूपतःच ब्रह्म आहे वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो ईशावास्यमिदं सर्वं सर्व यत्किंच जगत्याम जगत ह्या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे सगळं काही सुखमय आहे किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडत आहे असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे या रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लकुर्त शिल्लकुर्तो परमेश्वर म्हणजे काय म्हणजे असं तुम्हाला पत्नी आहे असू द्या तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं नाही मुळीच नाही हा धर्म नव्हे ही तर सैतानी मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी जीवनात आणि मरणात सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे समस्त विश्वच भगवंतांनी भरलेलं आहे फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा वेदांत शिकवतो ते हे तुम्ही जे जग अनुमानानं कल्पिलं आहे त्या जगाचा त्याग करा कारण तुमचं अनुमान हे अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारलेलं आहे ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेलं आहे तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेलं आहे या असल्या अनुमानानं उभारलेल्या जगाचा त्याग करा ज्या जगाचा आपण आजवर विचार करत आलो आहोत ज्या जगाला आपण इतके दिवस जळूप्रमाणे चिकटून आहोत ज्याच्यावर आपली इतकी आसक्ती आहे जे आपणच निर्माण केलेलं लटकं जग आहे त्याचा त्याग करा डोळे उघडा आणि बघा की आपण समजत असलेलं जग मुळी कधी अस्तित्वातच नव्हतं ते तर आपल्याला पडत असलेलं स्वप्न होतं ती माया होती मायेनं झपाटल्यामुळे आपल्याला तो जगत भ्रम दिसत होता सदा अस्तित्वात होता स्वयं तो प्रभूच तोच मुलाबाळांमध्ये तोच पत्नीत तोच पतीत तो चांगल्या तोच वाईटात तोच पापात आणि तोच पाप्यातही विराजमान आहे जीवनातही तोच आणि मरणातही तोच खेळत आहे महाभयंकर विधान खरंच पण वेदांत हे सप्रमाण सिद्ध करून दाखवू इच्छितो हेच सगळ्या जगाला शिकवू इच्छितो हे सगळ्यांना हाकारून सांगू इच्छितो वेदांताची सुरुवातच मुळे इथून होते थे। अशा रीतीनं सगळ्या वस्तूंकडे ब्रह्मदृष्टीने बघितल्यामुळेच आपण जीवनातील सर्व आपत्ती आणि दुःख टाळू शकू कशाची ही इच्छा धरू नका वासना बाळगू नका आपण कष्टी कशामुळे होतो आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख दैन्याचं कारण आहे वासना तुम्ही कसली तरी वासना धरता ती वासना पुरी होत नाही आणि परिणाम दुःख वासना नाही तिथे दुःखही नाही पण या बाबतीत सुद्धा गैरसमज होणं शक्य आहे माझ्या या विधानाचा भलताच अर्थ घेतला जाणं शक्य आहे म्हणून वासना सोडून देणं आणि त्या योगे सर्व दुःखांपासून सुटणं म्हणजे खरोखर काय हे नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे या भिंतींना देखील काही वासना नाही आणि म्हणून त्यांना तज्जन्य दुःखही भोगावं लागत नाही खरंय पण म्हणूनच त्यांचा कधी विकासही होत नाही ह्या खुर्चीला काही वासना नाहीत म्हणून तिला कधी दुःखही भोगावं लागत नाही पण ती नेहमी खुर्ची ती खुर्चीच राहते सुख उपभोगण्यातही गौरव आहे आणि दुःख उपभोगण्यामध्येही गौरव आहे साहसपूर्वक म्हणायचं झालं तर म्हणता येईल की दुःखामध्ये उपयुक्तता देखील आहे आपल्या जीवनात दुःखाचा केवढा तरी उपयोग आहे दुःख आपल्याला केवढे महान धडे शिकवतं हे आपण सगळेच जण जाणतो आपापल्या जीवनात आपण असल्या शेकडो गोष्टी केल्या आहेत की ज्या केल्या नसत्या तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं पण त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अमोल धडे दिलेत हेही तितकंच खरं नाही का माझ्या स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी तरी अगदी निसंकोचपणे म्हणू शकेन की माझ्या आयुष्यात मी थोडंसं चांगलं आणि बरंचसं वाईट केलंय याचा मला आनंद वाटतो मी काही बरोबर केलं याचा मला आनंद वाटतो आणि मी पुष्कळ चुका केल्या आहेत याचाही मला आनंद वाटतो कारण त्यातील प्रत्येकीपासून मला केवढा तरी अनमोल धडा मिळत गेलेला आहे आज या घटकेला मी जे काही आहे ते म्हणजे माझ्या आजवरच्या समस्त कृत्यांचं आणि विचारांचं फळ होय माझ्या प्रत्येक कृत्याचा आणि माझ्या प्रत्येक विचाराचा माझ्यावर परिणाम झाला असून त्या परिणामांनीच मी माझ्या प्रगतीचा हा आजचा टप्पा गाठलेला आहे असो तर वासना चुकीच्या असतात त्या वाईट असतात हे आम्हाला सगळ्यांना समजतं पण वासना सोडून देणं त्यांचा त्याग करणं म्हणजे खरोखर काय हे आपल्यापैकी फार थोडेजण नीट जाणत असतात वासना सोडून दिल्या तर मग ही जीवनयात्रा तरी कशी चालायची मग दुःखांच्या तावडीतून सुटण्याकरता वासनांचा त्याग करणं हा उपाय आत्महत्येचाच प्रकार ठरणार नाही का कारण त्यामुळे वासनांबरोबरच माणसाचाही शेवट अवश्यम भावीच म्हणावा याचा पण वस्तुत तसं नाही या समस्येचं उत्तर असं आहे तुम्ही धनदौलत बाळगू नये असं नाही तुम्ही आवश्यक त्या नव्हे चैनीच्याही वस्तू बाळगू नयेत असंही नाही आवश्यक ते नव्हे त्याहीपेक्षा हवं तितकं अधिक तुमच्याजवळ खुशाल असू द्या फक्त सत्य काय आहे ते जाणा आणि त्याचा साक्षात्कार करून घ्या धनसंपत्ती ही वस्तुत तुमच्या माझ्या कोणाच्याही मालकीची नाही म्हणून तिच्याविषयी मालकीचा बोध माझेपणाची भावना बाळगू नका तुम्ही काय किंवा मी काय किंवा आणखी कोणी काय आपण कुणीच काहीच नाही हे सर्व काही त्या प्रभूच्या मालकीचं आहे सर्व काही प्रभूचं आहे ईश उपनिषदाचा प्रारंभीचा मंत्रच आपल्याला प्रत्येक वस्तूत भगवंताची प्रतिष्ठा करायला सांगत आहे तुम्ही ज्या संपत्तीचा उपभोग घेता आहात तिच्यात भगवान विद्यमान आहे तुमच्या मनात ज्या इच्छा उठतायत त्यात तो वसत आहे ज्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आपली ती इच्छा पूर्ण करत आहात त्या वस्तूतही तो विराजत आहे तुमच्या सुंदर वेशभूषेत तुमच्या मोहक अलंकारांमध्ये तोच विराजमान आहे या समस्येचं हे उत्तर आहे आपण या दिशेने विचार करायला हवा ही अशी भावना बाळगायला हवी या दिव्य चक्षुंनी या ब्रह्मदृष्टीनी जगाकडे बघू लागल्यावर सगळा देखावाच बदलून जाईल कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी तुम्ही जर आपल्या प्रत्येक हालचालीत आपल्या बोलण्या चालण्यात आपल्या शरीरात आपल्या सर्व गोष्टींमध्ये भगवंताची स्थापना कराल तर उभं दृश्यच पालटून जाईल हे जग दैन्याचं वाटण्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाईल यशूंनी असं म्हटलंय की स्वर्गाचं राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे वेदांतही असंच म्हणतो प्रत्येक थोर धर्माचार्यही असंच म्हणतो ज्याला बघण्यासाठी डोळे आहेत तो बघो ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको वेदांत सप्रमाण सिद्ध करून देतो की आपण ज्या सत्याच्या सारखे शोधात आहोत ते सत्य नित्य सिद्ध असून सदा आपल्या जवळच आहे आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटत असतं की आपण ते हरवलंय आणि म्हणून रडत ओरडत ते शोधण्याच्या धडपडीत आपण जगभर भटकत असतो पण वस्तुत ते सदा आपल्या हृदयातच वर्तमान असतं केवळ वर तिथेच ते आपल्याला सापडू शकतं जगाचा त्याग करा ह्या उपदेशाचा जर आपण तो जुना रुक्ष स्थूल अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल की मग आपण कर्माला रामराम ठोकायचा आळशी बनून चिखलाच्या पेंडासारखं बसून राहायचं कसलाही विचार करायचा नाही कोणतंही काम करायचं नाही उलट दैववादी होऊन जायचं परिस्थितीच्या ओघात प्रवाह पतिताप्रमाणे सारखं इतस्तता व्हायचं निसर्गाच्या नियमांचे बंदे गुलाम होऊन बसायचं आणि सारखं कसं तरी कुठंतरी भरकटत असायचं त्या उपदेशाच्या चुकीच्या अर्थानं हा अनर्थ ओढवेल पण हा मुळी त्या उपदेशाचा खरा अर्थच नव्हे आपण कर्म करायलाच हवं खोट्या फसव्या वासनांनी बेबंद वाहवणाऱ्या या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहिती असतं स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरपटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो जो आपल्या वासनांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थीपणाने फरपटला जात नाही तोच खरोखर कर्म करत असतो ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करत असतो ज्याला कर्मापासून कसल्याही लाभाची आस नसते तोच कर्म करत असतो एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद खरोखर कोण घेत असतो विकणारा की ते नुसतं साक्षी वृत्तीनं पाहणारा विक्रेता आपल्या हिशेबातच गर्क असतो ते केवढ्याला विकलं जाईल आणि त्यावर नफा किती मिळेल या विचारातच दंग असतो त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात त्याचं लक्ष लिलावाच्या बोलींकडेच असतं त्या कशा कशा वाढतायत हेच तो बघत असतो दर किती झपाट्याने वाढतो आहे हे ऐकण्यात तो गुंग असतो तो त्या चित्राचा आस्वाद घेणार केव्हा विकण्याचा किंवा विकत घेण्याचा कसलाही इरादा नसलेला माणूसच तिथे उभं राहून त्या चित्राचा खरा आस्वाद घेऊ शकतो तो, तो नुसता त्या चित्राचं सौंदर्य बघत उभा राहतो आणि मनमुराद आनंद लुटतो तद्वतच हे आपलं विश्व ब्रह्मांडही एक चित्र आहे आणि ज्यावेळी वासना लयाला जातील त्यावेळीच माणूस या जगाचा आस्वाद घेऊ शकेल आणि त्यावेळीच हे विकणं आणि विकत घेणं थांबेल मालकीच्या या भ्रामक कल्पना नाहीशा होतील मग कर्ज देणारा लोपेल विकत घेणारा लोपेल विकणारा लोपेल आणि उरेल फक्त सुंदर चित्रासारखं हे आपलं जग ईश्वरासंबंधी या पुढच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर कल्पना मला कुठेही आढळलेली नाही आणि ती कल्पना अशी की परमेश्वर हा एक महान कवी आहे प्राचीन कवी आहे हे समग्र विश्व त्याचं काव्य आहे ते तो अनंत आनंदाच्या शाईनं नाना श्लोकात नाना वृत्तात नाना छंदात लिहितो आहे वासना सोडून देऊ तेव्हाच आपण त्या आनंद घन प्रभूच्या या विश्वकाव्याचा नीट अर्थ लावायला आणि त्याचा रस चाखायला समर्थ होऊ मग आपल्या दृष्टीला सर्व काही दिव्य दिसू लागेल सर्व काही ब्रह्ममय दिसू लागेल आपण ज्यांना काळबेरे आणि अपवित्र समजत होतो ते सगळे काने कोपरे सगळे आडमार्ग अवघी अंधारी ठिकाणं मग दिव्य रूप धारण करतील ब्रह्मस्वरूप होऊन जातील ती आपलं खरं स्वरूप मग आपल्याला उघड करून दाखवतील मग आपण स्वतःला हसू आणि हे उमजू की हे सगळं रडणं ओरडणं केवळ पोरांचा खेळ आहे आणि आपण सदैव साक्षीप्रमाणे उभे असून तो खेळ पाहतो आहोत म्हणून आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सा सांगणं आहे पण ती कर्म आपण कशी करायची कशा रीतीने करायची हे वेदांत आपल्याला प्रथम सांगतो आपण आपापली आप कर्म करायची पण ह्या जगाचा त्याग करून ह्या वरवर भासणाऱ्या मिथ्या जगाचा त्याग करून याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आपण ईश्वराला सर्वत्र बघायचं आणि मग त्या बोधानं आपापली आप कर्म करायची वाटलं तर शंभर वर्ष जगण्याची इच्छा धरा इच्छा असेल तर आपल्या सगळ्या लौकिक वासना पुरवून घ्या फक्त त्या सगळ्याकडे ब्रह्मदृष्टीने बघा त्यांना स्वर्गीय रूप द्या परोपकाराचं आनंदमयतेचं कर्मशीलतेचं सुदीर्घ जीवन जगण्याची आकांक्षा बाळगा अशा पद्धतीनं कर्म करण्यानेच तुम्हाला या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल याखेरीज अन्य उपाय नाही सत्य न जाणताच जो माणूस या जगाच्या भ्रामक विलासांमध्ये मग्न होतो त्याचा पाय घसरलाय मानव जीवनाच्या उद्दिष्टाला तो मुकलाय असंच समजायला हवं त्याला जीवनातील खरा पुरुषार्थ कधी लाभायचाच नाही या उलट जो माणूस जगाला शिव्याशाप देऊन जंगलात जातो स्वतःच्या शरीराला दंड देत राहतो देह सुकवून सुकवून स्वतःला हळूहळू मारून टाकतो स्वतःचं हृदय म्हणजे एक शुष्क रखरखीत वाळवंट करून टाकतो सगळ्या भावनांचा निपात करून टाकतो आणि कठोर शुष्क निरस बनून जातो तोही वाट चुकलाय असं समजावं ही अगदी दोन टोकं झाली दोन्ही चुकीची आहेत पहिली एका प्रकारची चूक तर दुसरी दुसऱ्या प्रकारची दोघही वाट चुकले आहेत दोघंही जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाला मुकले आहेत म्हणून सगळ्या वस्तूंच्या विषयी ईश्वर बोध बाळगून सर्व वस्तूंमध्ये ईश्वर आहे हे जाणून कर्म करा अशी वेदांताची शिकवण आहे आपल्या जीवनात ईश्वर ओतप्रोत भरला आहे अशा निष्ठेनी नव्हे ते ईश्वरच आहे अशा दृढनिष्ठेनी निरंतर कर्म करा हेच आपलं एकमेव कर्तव्य आहे याखेरीज आपल्याला आणखी कशाचीच नसावी हेच आपलं एकमेव अभिप्सित असो भगवान प्रत्येक वस्तूत विद्यमान आहे त्याला धुंडण्याकरता आपण आणखी कुठं जायचं आमच्या प्रत्येक कार्यात प्रत्येक विचारात प्रत्येक भावनेत तो आधीचाच आहे असं जाणून आपण कर्म करायला हवं हा एकच मार्ग आहे आणखी अन्य मार्ग नाही अशा रीतीने कर्म केलं तर त्याची फळं आपल्याला बंधनकारक होणार नाहीत आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांचं आणि अशुभांचं मूळ आपल्या खोट्या आशा आपल्या खोट्या वासनाच कशा असतात हे आपण पाहिलंच आहे या मिथ्या असार वासनांमुळेच आपल्याला दुःख भोगावी लागतात अशुभ सहावं लागतं पण आपल्या अंतरीच्या ईश्वरबोधानं ज्यावेळी त्या दिव्य स्वरूप धारण करून पवित्र होतात त्यावेळी मग त्या आपलं काहीही अनिष्ट करू शकत नाहीत दुःख निर्माण करू शकत नाहीत ज्यांना हे रहस्य उमजलं नाही त्यांना ते उमजेपर्यंत हे जग सैतानाचा खेळच वाटत राहील तोपर्यंत त्यांना सैतानी असुरी जगातच जिणं कंठावं लागेल स्वतःमध्ये अनंत आनंदाची केवढी थोरली खाण आहे याची लोकांना जाणीव नसते आपल्या स्वभोवताल सर्वत्र केवढा अपार आनंद विराजत आहे याची त्यांना कल्पना नसते त्यांना अजून त्याचा सुगावा लागलेला नसतो अजून त्याचं संधान सापडलेलं नसतं सैतानी जगत असुरी जगत कशाला म्हणायचं वेदांत म्हणतो अज्ञानालाच प्रचंड नदीच्या काठी बसून आपण टहानेनी व्याकुळ होऊन प्राण सोडतो आहोत अन्नाच्या राशींपाशी बसून आपण भुकेनी मरत आहोत आपण आनंद घन विश्वात वसत आहोत पण आपल्याला ते गावत नाही आपण सर्वदा त्यातच नांदत आहोत पण चुकीने त्याला भलतच काहीतरी समजतो आहोत धर्म ते आपल्याला सापडून देण्याचा जिम्मा घेतो सर्वांच्याच हृदयांना त्या आनंदमय जगाची आस लागलेली आहे सर्व जाती त्याच्या शोधात आहेत धर्माचं तेच एकमेव लक्ष आहे विभिन्न धर्मात ही एकच आकांक्षा निरनिराळ्या शब्दात व्यक्त केलेली आहे धर्माधर्मात हा जो वरवर फरक भासतो तो, तो केवळ शब्दांच्या वेगळेपणामुळे असतो एक जण एक विचार एका प्रकाराने व्यक्त करतो दुसरा एक जण तोच विचार किंचित निराळ्या प्रकाराने व्यक्त करतो पण प्रत्येक जण बहुधा अगदी एकच अर्थ निरनिराळ्या शब्दांनी व्यक्त करतो आहे हे सगळं ऐकून त्याबाबत नाना प्रश्न मनामध्ये येतात हे सगळं बोलणं तर खूप सोपं आहे माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध आपलं सगळं ब्रह्मदर्शन फार कुठल्या कुठे लोपून जातं मी रस्त्याने जात असतो प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो एखादा धसमुसळ्या येतो मला धक्का मारतो मी रस्त्यावर उतारणा पडतो झालं माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं मी झटकन उठतो खात मूठ आवळतो वगैरे वगैरे संपलं ब्रह्मदर्शन क्षणी मी पिसाळतो मला सगळ्याचा विसर पडतो मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वांभूती भगवत दर्शन करायला हवं प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा सर्वत्र ब्रह्म दर्शन करा न्यू टेस्टमेंटमध्ये बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी या बाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं अडचण तिथेच आहे तिथेच घोडं पेंट खातं इसापनीतीमधली ती काळविटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला बघ मी किती बलवान आहे माझ्या डोलदार डोक्याकडे बघ माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत आणि किती वेगाने धावू शकतो मी संयोगाने एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं बस ताबडतोब त्यांनी धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात हे कसं काय त्यावर त्या काळविटाने उत्तर दिलं होय पोरा तू म्हणतोस ते खरंय पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो आमची ही अशीच दशा आहे आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो पण काय कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री उंकू लागताच आपली दशा हुबेहुब त्या इसाब नीतीतल्या काळविटासारखी होऊन जाते प्रश्न असा आहे की असच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे फार मोठा उपयोग आहे आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतंच लाभतं कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत आत्मा वा अरे द्रष्टव्य हा श्रोतव्या मंतव्य हा या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं मग त्यावर मनन चिंतन करायला हवं आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं त्याचा ध्यास घ्यायला हवा प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो भूमीवर सरपटणारी अळी अळीसुद्धा ते निळ आकाश बघत असते पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो आपल्या सगळ्या आदर्शांचं आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे ते खूप खूप दूर असतात यात काही संशयच नाही पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे आपलं ध्येय आपलं आदर्श अगदी सर्वोच्च अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा दुर्दैवानी या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये पडत असतात समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर हजार चुका करेल तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस पन्नास हजार चुका करेल म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे आपल्या मेंदूत भिनला पाहिजे आपल्या नसा नसानसात भिनला पाहिजे आपल्या रक्तात भिनला पाहिजे आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे आपल्या रोम शिरला पाहिजे म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते आणि पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे तीच आपल्याला पुढे नेत असते आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं अपयशांखेरी जिवंत काय या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय या धडपडीची या चुकांची अपयशांची तमा बाळगू नका मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही पण ती नेहमी गायच राहते कधी माणूस होत नाही म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एकवार कंबर कसून प्रयत्न करा मानव मात्राचा जीवित आदर्श आहे मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने पुढे चला आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे वाटेल तितका काळ लागू द्या अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्याला प्रकाशित करू शकत नाहीत कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे आधीचाच प्रकाशमान आहे त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो तो गतिमान आहे तो स्थिरही आहे तो दूर आहे तो जवळही आहे तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो तो त्या सर्वात्मदर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही कोणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व या आत्म्यामध्येच दिसू लागतं तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल ज्याच्या दिव्य चक्षुंना सर्वच भूत आत्माच दिसतात त्याला कसला मोह पडणं शक्य आहे सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो त्याला शोक कसला हे सर्व जीवांचं सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव ही नानात्वाची जाणीव माणसा माणसात भेद आहे जाती जातीत भेद आहे चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे अणु अणुत भेद आहे अशी जाणीव ह्या असल्या जाणिवेतून या भेद बोधातूनच सगळी दुःख जन्मतात वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही तो खरा नाही तो केवळ आपल्याला भासतो इतकंच तो वरवरचा आहे वस्तूंच्या अंतस्थली वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आज शिराल तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात जाती जातीत उच्च आणि नीच यांच्यात गरीब आणि श्रीमंत यांच्यात देवात आणि मानवात मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे सर्वात अभेद आहे तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूपं असल्याचं तुम्हाला दिसून येईल आणि जो हे एकत्व बघू शकतो त्याला कशानंही भुरळ पडायची नाही मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल त्यांनी सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं त्याला मग आणखी दुःख कसलं त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो आणि तो भगवंत कसा तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे सर्व वस्तूंमागील एकत्व आहे नित्य सत नित्य चित आणि नित्य आनंद आहे तिथे जन्म मृत्यू आधी व्याधी दुःख दैन्य शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही तिथे आहे पूर्ण अद्वैत पूर्ण आनंद कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा त्या सत्याचा त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही कष्ट नाहीत कुणासाठी शोक करणं नाही कुणाबद्दल दुःख होणं नाही तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे तो शुद्ध आहे तो निराकार विदे आहे विदेही आहे निष्कलंक आहे तो पवित्र आहे निष्पाप आहे तोच ज्ञाता आहे तो मनाचा नियंत आहे सर्वात श्रेष्ठ आहे तो महान कवी आहे तो स्वयंभू आहे तोच सर्वांच्या मनकामना पुरवणारा आहे अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात तेच अंधारात चाच पडतात आणि जे उभा जन्म या जगालाच खेळून बसतात या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या साह्यानं तो अमृत उपभोगतो हिरणमयेन पाणी सत्यतम मुखम तत्व पूषन्न पावर्णु सत्य धर्माय ते तेजो यत्ते रूपं कल्याणतम तत्ते पश्यामी यो सावसौ पुरुष सौहम अस्मि हे सूर्यदेवा तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकला आहेस ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय तुझ्या किरणांचा खरा अर्थ त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय तुझा महिमा मी जाणलाय तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे मीच तो आहे